अच्छे दिन आयंगे या अपेक्षेनं मोदी सरकारचं पहिलंच बजेट सादर झालं एकंदरीतच बजेट समाधानकारक का असल्याच्या प्रतिक्रिया मराठी सिने इंडस्ट्रीत पाहायला मिळत आहेत तर काहींना हे मोदींचं रिटर्न गिफ्ट असल्याचंही वाटतंय बघूयात या सगळ्यांचं मोदी सरकारच्या बजेटवर काय म्हणणं आहे जे मोदी सरकारचं ब्रिदवाक्य आहे की अच्छे दिन आएंगे, आहे तर कदाचित असं होण्याची शक्यता आहे असं मला आता वाटायला लागलं आहे कारण ज्या नेहमीच्या वापरातल्या एक सर्वसामान्य लोकांना ज्या लागतात सगळ्या गोष्टी उदाहरणार्थ तेल आहे साबण आहे ह्या गोष्टी स्वस्त करण्यात आलेल्या आहेत कम्प्युटर्स टी व्ही ह्या गोष्टीसुद्धा स्वस्त करण्यात आलेल्या आहेत आणि तंबाखू सिगरेट पान हे सगळं महाग केलेलं आहे आणि ते असंच करत राहावं त्यांनी असं मला वाटतं आपण हे समाधानकारक रिटर्न गिफ्ट आहे आपल्याला असं म्हणू शकू आणि सगळ्यात आनंदी मी ह्या गोष्टीसाठी झाली आहे की ज्या रोजच्या वापरातल्या ज्या गोष्टी आहेत सर्वसामान्यांना रोज वापराव्या लागतात त्या स्वस्त झाल्यात आणि गुटखा तंबाखू सारख्या गोष्टी महाग केल्या त्यासाठी मी सगळ्यात जास्त हॅपी आहे तास रहा एक पाऊल पुढे